नागपुरात जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाला इथली परिस्थिती भयावह झाली आहे आणि नेमकं उत्तर नागपूरला बघितलं तर उत्तर नागपूरसाठी गोरगरिबांसाठी धावून आलेले आहेत. तर इथले पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत त्यांचा कम्युनिटी किचन आहे आणि दररोज हजारो लोकांना इथे इथून जेवण जे सप्लाय होतं आणि त्यांच्या डोर टू डोर जातं आहे. स्वतः ते सुद्धा इथे सेवा देत आहेत. तर डॉक्टर नितीन राऊत यांना विचारूया की नेमकी हा संकल्प कसा आहे, संकल्पच्या माध्यमातून एक तुम्ही एक संकल्प हाती घेतलेला आहे, दररोज किती लोकांना उत्तर नागपूरच्या परिसरात तुम्ही जेवू घालता? खरं म्हणजे 1970 दशकामध्ये जेव्हा एम्प्रेस मिल आणि मॉडेल मिल या ठिकाणी बंद झालं होतं आणि ते त्या कामगार जेव्हा घरी बसले तर त्यांच्या मुलांना आणि आईवडिलांना जे त्रास झाला त्याच्यातनं हे कामगारांची मुलं तयार झाली आणि ही जेव्हा दीक्षाभूमीवर जायची तेव्हा दीक्षाभूमीवर लोक डबे घेऊन यायचे आपले आणि त्याच्या पोळ्या ज्या आहेत त्या उन्हात वाळवायचे, कधी चहामध्ये तर कधी पाण्यात बुडून खायचे. ते बघून दीक्षाभूमीवर संकल्प सुरू झाला आणि त्या ठिकाणी 2.5 लाख लोकांना आज आम्ही जीव घालतो. मोवाडला जेव्हा महापूर आला त्यावेळेलासुद्धा संकल्प संस्था हीच पुढे आली होती, त्यांनी मदत केली होती. त्यांची ही किचन आहे त्याला संकल्प रसोई यावेळेला नाव देण्यात आलेलं आहे आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून युवक काँग्रेसची पोरं ही बनलेली पॅकेट्स ही लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवतात आणि घरपोचपणे लोकांना जेवण या ठिकाणी दिलं जातं. ही जी मुलं दिसतात हे कॉलेजेस वगैरे आज बंद आहेत त्यामुळं ही मुली मुलं स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी हे काम करतात आणि आम्हाला मदत करतायत. पडद्यामागे अनेक लोक दानधर्माच्या रूपाने आम्हाला सहकार्य करतात, मी त्यांचं धन्यवाद देऊ इच्छितो. तर हे होते डॉक्टर नितीन राऊत ज्यांनी आपल्याला माहिती दिली आणि नेमकं या माध्यमातून संकल्पच्या माध्यमातून एक संकल्प त्यांनी हाती घेतलेला आहे की कोणी उपाशी पोटी नागपुरात राहू नये आणि त्याच माध्यमातून ह्या कम्युनिटी किचनचं रूपांतरण करण्यात आलं आहे. कॅमेरा पर्सन मोहित पोगलेसह मुकेश राऊत, विदर्भ मेल, नागपूर.